हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आणि कशा आहात तुम्ही सगळे, आणि कसे काय ऊन आहे तुमच्याकडे? कारण आता पाऊस तर गेला इतक्या, आणि इतक्यात ऊनच आहे खूप जास्त। तर झाले का सगळ्यांचे जेवणं वगैरे तुमचे? तर आता आली आहे पोर्चमध्ये, थोडे कपडे आहेत ते काढून घेते। आणि आमच्याकडे मुलांच्या करामती, तर दिवसभर इथे समोर गार्डनमध्ये जागा आहे, तर मुलांची चिलबिलाट चालू राहते, खेळत राहतात तिथे बरेच जण। आता वर चढली आहे मी, आणि स्टेबल खिडकीमध्ये ठेवलेला आहे कॅमेरा, तर त्याच्यामुळे इथून गिरीलमधून इतकंच दिसत आहे। तर आता सगळे कपडे काढून घेतलेले आहे मी हँगरवरचे, आणि आता कपडे घेऊन येत आहे आतमध्ये। समोर तुम्हाला दाखवलं होतं मी, गार्डन टाईप असल्यामुळं सगळ्या मुलांचा चिलबिलाट दिवसभर चालूच राहतो, मुलांचे कारनामे काही ना काही। तर आता आतमध्ये कपडे घेऊन आलेली आहे मी, आता कपड्यांच्या घड्या करून ठेवते। आणि फ्रेंड्स, रेखा मराठी ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कळवत जा, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा। तर हे तर डेलीचंच काम आहे, कपडे टाका सुकायला, कपडे काढून आणा, घड्या करा, डेली रुटीनच आहे माझं। आज सगळे कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवून देते, डेली उच्चा आहेत। तर काही इतक्या म्हणजे जे आता समजा कुठे बाहेर गेलो असलो ते असले तर थोडे व्यवस्थित ठेवते, आणि हे डेली उच्चे असले तर पटापट घड्या करून घेत असते मी, काही वेळ नाही लावत, सिंपल घड्या करून घेते पटापट यांच्या। कारण काय आहे ना, कपडे कमी नसतात चौघा चौघांचे, खूप जास्त कपडे राहतात, आणि स्कूलचे युनिफॉर्मसुद्धा टाकतात धुवायला, एक दिवस घातलं की, आणि गुडिया तर माझी रोजच तिला शर्ट धुवायला पाहिजे, कारण 3 वाजेपर्यंत राहावं लागते घरी, 3च वाजतात स्कूलमधून यायला। तर स्कूलचे कपडेसुद्धा आणि आठवड्याचे वेगवेगळे युनिफॉर्म आहेत, तर खूप जास्त कपडे असतात, म्हणून काय घड्या करत बसावं, तर मी पटापट पटापट आवरून घेत असते घड्या वगैरे। तर आता माझ्या कपड्यांच्या घड्या झालेच आहेत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? कारण हे मी नेहमी नेहमी म्हणत राहते मधात व्हिडिओच्या, कारण तुमचं लाईक करायला लक्ष राहिलं पाहिजे। तर आता हे टप मी झाडं लावायला इकडे ठेवलेलं आहे, आणि हे बघा, याच्यामध्ये सुद्धा खूप छान फुलं येतात, आणि मॉस रोजचे पण खूप छान आहेत असे, आणि इकडे सुद्धा फुलं आलेली आहेत, पाहिलेत, चला तर मग बाय।